रे साहेब, आता एवढा लवाजमा घेऊन कुठे चाललात? पाणी साहेब, आज आम्ही खुशी खुशी आहोत. सर्व आदिवासी सर्व समाज बांधव आम्ही खरं तर आज सर्व आदिवासी वादळ कट्टर समर्थक त्या ठिकाणी आम्ही सगळे आज कोकण दौऱ्यावर निघालो आहे. त्या ठिकाणी कोकणामध्ये आमचा एक तिथं दुधनवलीला एक आदिवासी मेळावा आहे. सर्व आदिवासी समाजाने त्या ठिकाणी आदिवासी समाज एकत्र जमला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आणि पाऊस या ठिकाणी खरं तर पडतो आहे साहेब. आज इथं या पावसामध्ये उभे आहोत आम्ही आणि म्हणून निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं वातावरण आज या ठिकाणी आम्हाला खुशीखुशी वाटते आणि म्हणून संपूर्ण माझ्या आमच्या 50 सहड गाड्या आज आम्ही कोकण दौऱ्यामध्ये निघालेलो आहोत. अशा प्रकारचा आज आमचा हा दौरा आहे. आमचे माझे चिरंजीव अमोल भाऊ लांडे असतील आमच्या सुनबाईच्या. खरं तर आम्ही माहेरी चाललो आहोत. आमच्या ह्यांचं आम्हाला आमंत्रण आहे. त्या ठिकाणी खरं तर एक मोठा आदिवासी मेळावा महामेळावा संपूर्ण महाराष्ट्रातले आदिवासी त्या ठिकाणी येणार आहेत आणि मी राज्याचा अध्यक्ष आहे. आदिवासी विकास आघाडी महाराष्ट्र राज्य मुंबई या महाराष्ट्र मुंबई अध्यक्ष असल्यामुळं त्या ठिकाणी आमचं एक मिटिंग आहे आणि त्या मिटिंगसाठी आम्ही खरं तर त्या ठिकाणी आम्ही सर्व कार्यकर्ते घेऊन आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे. पाऊस धो पडतो आहे. आज शेतकरी सुकावलेला आहे आणि म्हणून शेतकरी राजासुद्धा आज खाली म्हणजे खऱ्या अर्थानं सासरवाडीला आम्ही सर्व हे मंडळी एक ठिकाणी आदिवासी मेळावा व त्याच निमित्ताने सर्व आमच्या आदिवासी भागातले सर्व कार्यकर्ते असतील सर्व महिला भगिनी सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. कुठंतरी एक चांगला निमित्ताने सहल एक कुठंतरी कौटुंबिक, कारण की पहिल्यापासूनच लांडे साहेबांनी त्यांचं कुटुंब म्हणजे हे 4-5 व्यक्तींचं नसून त्यांचं कुटुंब हे हजारो आमच्या आदिवासी समाजाचं कुटुंब त्यांचं आहे. त्यामुळे निश्चितच एक आनंद व्यक्त करत असताना आपण पाहिलं का एक सहल जाती कुटुंबाची रविवार भेटला का माणसं फिरायला जातात गाडीत 4-5 माणसाचं. पण आमचा आज जो 70 गाड्या आहेत आणि त्यामध्ये जो 1000 एक त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणजे ही आमची कौटुंबिक सहलसुद्धा खऱ्या अर्थानं मला अभिमान वाटतो. पप्पांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सर्व मंडळी हे सर्व कार्यकर्ते एक जीवापाठ जपलेत आणि हा सर्व एक आता जे आम्ही चाललो आहे ते एक आमचं हे सर्व कुटुंबच चाललंय. हे कुटुंबाची सहल 1000 माणसांचं आमचं हे कुटुंबांना आम्ही सहलीला घेऊन चाललो आहे याचा आनंद हा फार मोठा आहे वाणी साहेब. आणि आज निश्चितच या सर्व सहलीला जात असताना पावसाचीसुद्धा त्या ठिकाणी माहोल चांगला झालेला आहे. त्यामुळे पाऊससुद्धा जोरदार बरसतोय. एक आनंद सर्व महिला भगिनी असतील माझ्या सर्व माझे भाऊ असतील एक ठिकाणी चांगल्या प्रकारचं एन्जॉय या निमित्ताने आम्ही करतो. इलेक्शनचा याच्यामध्ये विषय नाही पण कुठंतरी आपल्या कुटुंबाला घेऊन कुठंतरी जसं आपण सहलीला जातो तसं एवढं भरमसाठ मोठं कुटुंब घेऊन आम्ही सर्व त्या ठिकाणी निघालो. निश्चितच त्या ठिकाणी या आता पेरण्या झालेल्या थोडा मधी त्याचा थोडा विश्रांती शेतकऱ्यांना भेटली आहे. तर नंतर एकदा परत आवण्या चालू झाल्यावर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वेळ भेटणार नाही. त्यामुळे निश्चितच ही सहल एक चांगल्या प्रकारे या माझ्या मोठ्या कुटुंबाबरोबर साजरी करायची असं आम्ही ठरवलंय. त्या निमित्ताने आम्ही जात आहे. या ठिकाणी आज सर्व हे पाऊस हे सगळ्या मित्रमंडळी आमच्यामध्ये सामील झाले आहेत. या ठाणे जिल्ह्यातील सगळे माझे हे सगळे तरुण मित्र आज खरं तर घाटामध्ये त्यांना कळलं की वादळ येणार आणि म्हणून सर्व मंडळी या ठिकाणी आलेले आणि म्हणून अशा प्रकारचं हे सगळं मित्रपरिवार हे जोडलेलं आज आम्ही खरं तर खुशी खुशी आणि म्हणून सगळे मंडळी आपण खुशी खुशी आज या ठिकाणी सगळे मंडळी आज या ठिकाणी आहोत. वाणी साहेब, मी आज
पावसामध्ये भिजलंय या ठिकाणी घाटलंय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.